जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिक वारसा यांना चालना देण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून 1 ते 3 मार्च 2024 या कालावधीत 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 200 पेक्षा जास्त अधिवास असलेल्या आणि वाघांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूरमधील विविध ठिकाणी हा भव्य महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचं उद्घाटन सिनेअभिनेत्री रवीना टंडन यांच्या हस्ते करण्यात आलंय. प्रसारमाध्यमांशी यावेळी रवीना टंडन यांनी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की असं आयोजन भविष्यात सुद्धा व्हायला पाहिजे. चंद्रपुरात ताडोबासारखं अभयारण्य संपूर्ण जगात प्रख्यात आहे. आज उद्घाटन कार्यक्रमात मिस वर्ल्ड स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी सुद्धा भाग घेतला. त्यांच्या माध्यमातून आपल्या देशातील प्रकृती व ताडोबा प्रसिद्धी होणार आहे. महाराष्ट्र आपल्या वनसंपदेसाठी किती जागरूक आहे हा या माध्यमातून जगाला संदेश जाणार आहे. ब्यूरो रिपोर्ट, बातमीपत्र. मैं सोचती हूँ ये बहुत बहुत नेसेसरी है हमको ऐसे उत्सव एक का आयोजन करना, क्योंकि एक तो पूरे विश्व में ये फैलनी चाहिए बात कि किस तरीके का काम महाराष्ट्र हमारे वाइल्ड लाइफ के लिए कर रहे हैं और किस तरीके से हमारे कंजर्वेशन प्रोग्राम्स आगे चल रहे हैं. इसके जरिए एक जागरूकता फैलेगी, एक अवेयरनेस होगी जो बहुत ज़रूरी है ये मैसेज आगे देना. आज आपने देखा हमारे साथ सारे मिस वर्ल्ड के कंटेस्टेंट्स भी थे, वो अपने देशों में लेके जाएंगे ये हमारा संदेश कि कितना इंपॉर्टेंट हमारा वाइल्ड लाइफ, हमारी एनवायरनमेंट, हमारी प्रकृति, हमारे प्राणी, हमारे पशु पक्षी सब है. जो पेड़ पौधे भी हैं वो भी कितने इंपॉर्टेंट है हमारे आगे वाली आने पीढ़ियों के लिए.